हाय मायरा, कशी आहे तू? सो आज तारीख काय आहे तुम्हाला माहिती आहे? आज आहे 15 जून आणि आज आम्ही चाललो आहे, आम्ही सगळे चाललो आहे, मी, श्वेता, मायरा, आम्ही चाललो आहे बिकॉज मायराचं शूट आहे निर्जाचं. सो त्या संदर्भामध्ये आम्ही चाललो आहे, तिघही 4-5 दिवस तिथे असणार आहे. सो मजा करूया आपण तिकडे, आहे की नाही मायरा? पहिले आपण काय करू, पटकन पाया पडूया, आपल्याला आता निघायचं. ओके, चल पाया पडून घ्या. व्हीएन शेट आलेले आहेत, नमस्कार. आणि ही इज गोन ड्रॉप अस एट द एअरपोर्ट. गाड़ी बराबर देखना, ओके सर, लगेज नहीं इतना कुछ, ये तस्दी मत करना इतना. ओके ओके सर, चलो चलो गाड़ी अजय देवगन की तरह चला. तुम लेके रहो, वी नेवर नो मेरा कभी कौन सा मूड होएगा, है कि नहीं? सो आप दोनों भी चाबी लेके रखो, और उसके बदले में आप घर का चाबी पहले लेके रखो, नहीं तो आप बाहर रह जाएंगे. चला मायरा, बैग आमचा पैक आहे, आता निघायचं. इट इज ऑलमोस्ट 10 o'clock, ऑलमोस्ट नाही, इट इज 10 o'clock. चला श्वेता, चला पटापट ते पाटचा लेबल काढा तुमचा. सो वी आर ऑन द वे टू द एअरपोर्ट. भैया आप जरा वो बढ़ाएंगे ब्लोअर एसी का जरा? सर और क्या बड़ा, बहुत कम रखते हो सर. सर ये बड़ा है, बड़ा है, बहुत गर्मी हो रही है आपकी गाड़ी में सर. सर छोड़ दो क्या इधर? हाँ नहीं, नहीं 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 दूसरा गाड़ी से आना सर. नहीं नहीं नहीं, अभी जो है वो है भाई, छोड़ दो अभी. क्या है, हम लोग ऐसे आधे घंटा लेट है मैडम. ओके, आणि बाय द वे आई गेली आहे वारीला, पहिल्यांदाच आई वारी करायला गेली आहे. वारी म्हणजे एक दिवस गेलाय, 5 किलोमीटर चालले, नाही 12 किलोमीटर. माझी आई आणि मामा, मामा गेलेला आहे. सो ते आज येतील संध्याकाळी. सो गाव सांगितलं तुम्ही. आणि बाय द वे आज तारीख आहे 15 तारीख आहे, आज 15 जून आहे. आणि आपल्याला एक तास दाखवतो आणि आपली 12 ची फ्लाईट आहे. सो आपल्याकडे 2 तास आहेत, 2 तास पण नाही, 1 तास 45 मिनिट आहेत. आणि आपले पायलट आलेले आहेत. सो आपल्याला आपल्याला काय ते 15 मिनिटं आधी पोहोचणार आहे. खास आम्ही त्यांना कोल्हापुरात ना मागून घेतलेलं आहे, मग आता काय काय होत आहे. सो वी आर ऑल सेट टू गो मायरा. लेने को आने वाले हो कि नहीं आने वाले हो? भाड़ा नहीं दिया, देखता हूँ मैं, सोचता हूँ. पहले बोल देना. जी हाँ जी, गूगल पे करता हूँ. चला चला मायरा, अपनी दी बैग क्या? माझी बैग है. चला चलो चलो चलो. आमचा फुल कियोस आहे, कियोस. चला चला चला, थँक्यू सो मच, थँक्यू. चला पडशील पडशील, तू चालत ये, चालत ये, चालत ये, चालत ये. हा जा बस, वाव, व्हाट एन एक्सपीरियंस, व्हाट एन एक्सपीरियंस. हा स्टोरी आहे, ही उतरल्यावर उतरल्यावर सांगू, उतरल्यावर सांगू. आता वाजले आहेत 11:45, 12:10 ची फ्लाईट आहे, फक्त 20 मिनिटं बाकी आहेत. चला आपण जाऊया आता.
उगड़ना का गर्म होता ना। मायरन एक वीडियो काढला था, ये मायरा ने टाइम लैप्स काढला है। मैंने कसा काढला दाखव आम्हाला गुड ऑफ लॉफस तरी रील बघितली असेल। उडी जोराची भूक लागली आहे आणि अतिशय भूक लागली होती आणि मॅगीला घेतलं आहे आम्ही मॅगी। मॅडम करतायत उपमा, इन्स्टंट उपमा आहे मॅडम, आणि मी मागवला आहे चिकन काही नूडल्स आहे ते खायला। तसं आपण हे पण आणलं आहे ना नट्स, जीव शांत झालेला आहे। टॉवर वर टॉवर लावलेले पण खूप कधीच खात नाही, आता पोट भरलेलं आहे आणि आता वाजले आहेत 1:30 वाजलेलं आहे आणि मायरा खेळते फ्लाइट मध्ये। घीजेशी करायचं काय फ्लाइट मध्ये, अजून अजून 1.5 तास आहे। डेस्टिनेशन माहितीये काय ना, आपण तिथे उतरल्यानंतरच कळेल त्यांना की डेस्टिनेशन काय आहे ते, की नाही। आपण आलो आहे पुढे बाहेर गेलो, फायनली वी हॅव अराइव्ड ऍट कोलकाता। यस, सो काही दिवस आम्ही इकडे आहे आणि मायराचं शूट आहे, सो त्या निमित्ताने आम्ही इथे आहे। सो आता काय करूया, बॅगेज पहिला कलेक्ट करूया, आपल्याला हॉटेलला जायचं आहे। ओके चला पहिलं बॅगेज घेऊया। पुढे उभे राहा ये श्वेता, आप आगे आगे खड़े रहते हम लोग। चलो सो आणि गरमा गरम ऑमलेट रेडी आहे, गरम गरम। कसं वाटतंय, गरम वाटतंय की थंड वाटतंय? खूप थंडी वाटते ना, हा असं भट्टीत आणून बसवत ना असं वाटतं। सो पण आता हॉटेल वर जाऊया, आमचं खाणं तर काय ते हे नाही बिकॉज फ्लाइट मध्येच खूप खाल्लंय आम्ही। ऐक भूक लागली, सो कॅब आलेली आहे आणि आता आपण जाऊया हॉटेलवर आणि आमच्या बरोबर मायराची जी फ्रेंड आहे चक्री, ती आहे आमच्या बरोबर। हा तीन आदमी हो। चलो सो आपण आता जाऊया हॉटेल वरती आणि मस्त गरम होत आहे, मस्त ऑमलेट तयार होणार आहे की नाही मायरा? टू मच हिट, टू मच हिट। पण आम्हाला आयडिया होती एवढी हीट आहे असं करता। स्नेहा त्यांचा मेसेज आलेला की खूप
सनस्क्रीम ना आहे ना. चला सो लेट्स गो मायरा, लेट्स गो. आणि इथे हेल्मेट कंपल्सरी आहे आणि तिघांना पण घातलेले आहे. व्हेरी गुड. मायरा तुला भूक लागली? चक्री भूक लगा आपको? नहीं. क्या खाया फ्लाइट में? कुछ नहीं खाया. चिप्स खाया. तो ये तालाब कौन सा है? मछली फछली चास है. हाँ मछली है ना? मछली. हाँ हाँ झील है. झील है. अच्छा झील. ओके. अच्छा एक्वेटिक हब है. ओके. और वो सामने वो क्या दिख रहा है? वो क्या है? वो क्या बिल्डिंग है? मतलब रेसिडेंसी रहते हैं लोग वहाँ पे? हाँ हाँ लंबा वाला स्विमिंग पूल है वो. अरे बाप रे. सो तिकडे पार्टी बिल्डिंग चा स्विमिंग पूल है. इथे पार्टी एक बिल्डिंग दाखवतो मी तुम्हाला. ते दोन बिल्डिंग च्या मध्ये है ना स्विमिंग पूल है. माइंड ब्लोइंग है. माइंड ब्लोइंग. होर्डिंगचा पार्टी आहे. त्याला दोनच मिनटं. सो हे त्याचं थोडं क्लोजर लुक आहे. हे तुम्हाला ते दाखवते नाही. वरती स्विमिंग पूल आहे. हे वरती स्विमिंग पूल आहे. माइंड ब्लोइंग. ही बिल्डिंग आहे की हॉटेल आहे? बिल्डिंग आहे. मा कसम रेसिडेन्शियल. माइंड ब्लोइंग एलिव्हेशन आहे. हा श्वेता काय वाटत असेल ना वरती? खूप सुंदर एलिव्हेशन आहे या बिल्डिंगचं. आणि ही बंगाची तुम्हाला बिल्डिंग दाखवत होतो मी. आम्ही आलो आहे आमच्या हॉटेलला आणि विवांताला आमचा आहे स्टे. पहिलं आता मला पण भूक लागली. मायरा तुला भूक लागली? श्वेता मायरा तुला? आता मला तर भूक लागलेली आहे. आता चेक इन करूया आणि काहीतरी खाऊयला बघूया आणि मग फिरूया आपण मायरा. केलं आहे आम्ही आता चेक इन आणि आता वाजले आहेत 4:15. पहिलं काहीतरी खाऊया. भूक लागली. मायरा आपला रूम नंबर आहे 224. चला बघा शोधा कुठे आहे ती. 224 इकडे 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 बरोबर इकडे. चला डायरेक्ट टीवी. डायरेक्ट टीवी. चला ओ व्हेरी नाइस. गज बजाट सब यू है. गज बजाट एकदम गज बजाट सब यू है. ते म्हणाले की इकडनं तुम्हाला हावरा ब्रिज दिसेल पण रूफ टॉप वरनं दिसेल. इकडनं तर काही दिसत नाही आहे.